नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर दरडी कोसळण्याचा प्रकार आता सुरू झालाय आणि या पर्वतावर होणाऱ्या बांधकामामुळे भूस्खलनाच्या घटना घडू लागल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय आणि त्यामुळे गोदावरीच्या मंदिराचं मोठं नुकसान झालंय. आधीच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होणारं उत्खनन आणि ब्रह्मगिरीवर बांधकाम होणारं त्यामुळे बांधकामांमुळे पर्वताच्या अस्तित्वावरच आता घाला घातला जात असल्याची टीका होतीये. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसराची मोठी हानी होतीये. जैवविविधता संवेदनशील क्षेत्र म्हणून खरं तर याची घोषणा आता करण्याची गरज आहे. पर्यटकांनी या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहनही करण्यात आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा सध्या धुमशान सुरू आहे. निर्मला नदीला पूर आलाय आणि त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटलाय. दोडामाच्या तिलारी खोऱ्यातल्या अनेक कॉजवे सध्या पाण्याखाली गेलेत आणि पावसामुळे जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई शहर उपनगरात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 100 मिलीमीटर पाऊस झालाय आणि जुलै महिन्यामध्ये एवढा पाऊस होण्याचा हा वर्षातला पहिलाच प्रसंग आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये 111.2 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 89.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई ठाणे पालघर इथं आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पावसाळी वातावरणामुळे मुंबईतल्या तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 2 अंशांपर्यंत घट झाली आहे. मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीचं संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस अजूनही झालेला नाही आहे आणि या आठवड्यात तसा अपेक्षित पाऊस झाला नाही तर पाणी कपात ही अनिवार्य आहे. 7 तलावांमध्ये मिळून केवळ 18% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे आणि हे पाणी पुढचे 66 दिवस म्हणजेच 20 सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे. राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसामुळे बळीराजा सध्या आनंदित आहे आणि त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 74% पेरण्या झालेल्या आहेत आणि यामध्ये सोयाबीनची पेरणी ही 99% पूर्ण झाली आहे. कापसाची लागवड 81% झाली आहे. भात पिकांच्या लागवडी सध्या ठिकठिकाणी सुरू आहेत. सरासरी क्षेत्राइतकी पेरणी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांवर बियाण्यांचं एक संकट ओढवलंय कारण यंदा राज्यातल्या 50%पेक्षा अधिक सोयाबीनचं बियाणं हे परीक्षणामध्ये नापास झालेलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या बियाण्यांना फटका बसलाय. बीज परीक्षणासाठी केवळ 7 लाख क्विंटल बियाणं प्राप्त झालंय. सोयाबीन वगळता इतर पिकांच्या बियाण्यांची सुद्धा अशीच अवस्था आहे. तूर उडीद मूग धानामध्ये तसंच इतर पिकांचे 53,000 क्विंटल बियाणं प्रमाणित झालंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.